बातमी ओबीसी आरक्षणासंदर्भातली ओबीसींचा इम्पेरिकल डाटा तयार करण्यासाठीची जबाबदारी ही राज्य मागास वर्ग आयोगाला देऊन 5 कोटी रुपयांची तरतूदही राज्य सरकारनं केलेली आहे. असं असलं तरी कार्यालयासाठी पुरेशी जागा नसणं आणि अपुरं मनुष्यबळ तसंच 2 महत्त्वाचे अधिकारी नेमले जात नाहीत तोवर दिलेला निधी वेळेत खर्च करणं शक्य होणार नाही असं आयोगानं राज्य सरकारला ठणकावलंय. मागासवर्ग आयोगाचे सदस्य सचिव डी देशमुख यांनी बहुजन कल्याण विभागाच्या सचिवांना या संदर्भात एक खरमरीत पत्र लिहिलंय. आयोगास पुरेशी जागा आणि मनुष्यबळ दिलं जात नाही तसंच सदस्य सचिव आणि संशोधन अधिकारी पदांवर नियमित अधिकाऱ्यांची नेमणूक होत नाही तोवर दिलेला निधी वेळेत खर्च करणंही शक्य होणार नाही असं आयोगानं सरकारला सुनावलंय. इम्पेरिकल डाटा गोळा करण्यासाठी 435 कोटी रुपयांची मागणी मागासवर्ग आयोगानं राज्य सरकारकडे केली होती. आयोगाला अलीकडेच केवळ 5 कोटी रुपये देण्यात आले. अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी आमच्या प्रतिनिधी प्राची कुलकर्णी आपल्या बरोबर आहेत. प्राची, काय अधिक अपडेट्स आहेत? मागासवर्गीय आयोगाच्या जागा, सदस्य नियुक्ती आणि त्याचबरोबर निधी ही तिन्ही प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. वारंवार पत्र लिहिण्यात आलेली आहेत, मागणी करण्यात आलेली आहे मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यांकडनं. महत्वाची बाब ही आहे की कामकाज करण्यासाठी त्यांना न्यू ऍडमिनिस्ट्रेशन बिल्डिंग पुण्यातली जी आहे त्या ठिकाणी एक कार्यालय देण्यात आलेलं आहे आणि त्या कार्यालयाची जागा पुरेशी नाही आहे. जे महत्वाचे डॉक्युमेंट ठेवायचे असतात त्याच्यासाठी ही पुरेशी सोय करण्यात आलेली नाही आहे. साम टीव्हीच्या प्रतिनिधींनी गेल्याच आठवड्यामध्ये जेव्हा या ठिकाणी भेट दिली होती त्यावेळेला सगळ्या कागदपत्रांचं नियोजन करणं चाललं होतं. ही कागदपत्र ठेवायची तरी कुठे असा सवाल तिथे प्रत्येक कर्मचारी विचारत होते. फक्त हाच प्रश्न नाहीये तर तिथले जे सगळ्या लोकांना नियुक्त्या देण्यात आलेल्या आहेत तो अतिरिक्त कार्यभार म्हणून देण्यात आलेले आहेत. त्यामुळे त्यांचं मूळ कामकाज आणि त्याच्याबरोबर ऍडिशनल चार्ज म्हणून हे कामकाज पाहायचं, त्यामुळे पूर्ण वेळ लक्ष मागासवर्गीय आयोगाकडे देता येत नाही अशी ही परिस्थिती बघायला मिळते आहे. आणि या सगळ्याबरोबर महत्वाचा प्रश्न आहे तो निधीचा. इतका महत्वाचा कामकाज करणाऱ्या सध्या सर्वात महत्वाच्या ठरणाऱ्या मागासवर्गीय आयोगाच्या बाबतीत इतकं दुर्लक्ष कशासाठी असा सवाल वारंवार विचारला जातोय आणि हेच सगळं या पत्राबद्दल कुठेतरी रिफ्लेक्ट झालेलं बघायला मिळतंय. शासनाला वारंवार अशी पत्र देऊन झालेली आहेत या आयोगाच्या सदस्यांच्या वतीने वारंवार मागण्या करण्यात आलेल्या आहेत. आता तरी ओबीसी आरक्षणाच्या या सगळ्या प्रश्नाच्या पार्श्वभूमीवरती या मागण्यांकडे लक्ष दिलं जात आहे का हे पाहणं महत्वाचं ठरेल. अगदी प्राची, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.